Erawi, Erawi. ऐका व ऐका, आज गावातल्या समद्या पोरांना गोष्टींच्या शहरात घेऊन जायचं ठरतंय. कोण कोण येतय? अरे वा 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 वा, चला तर मग जाऊया गोष्टींच्या शहरात. गोष्टीचं नाव आहे गोष्टींचे शहर. लेखिका रुक्मिणी बॅनर्जी. चित्र काढली आहेत बिंदिया थापर आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे माधव चव्हाण. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. कोणे एकेकाळी एक छोटीशी मुलगी होती. ती जगातल्या एका सर्वात मोठ्या आणि गजबजलेल्या शहरात राहत असे. तिला गोष्टी खूप खूप आवडत, पण तिच्या आसपासच्या कुणाकडेच तिला गोष्टी सांगायला वेळच नव्हता. तिची आई म्हणायची, मला भाज्या चिरायच्या आहेत. तिचे वडील पुटपुटत, मी वर्तमानपत्र वाचतोय. तर भाऊ म्हणत असे, मी क्रिकेट खेळतोय, तुला दिसत नाही आहे का? तिचे शेजारी सांगत, आम्हाला खरेदीसाठी बाजारात जायचंय ग. तिच्या बाई तिला दटावत, आधी आपण गणित करणार आहोत. सगळेच जण कामात, सगळे नुसते इकडून तिकडे आणि तिकडून इकडे धावपळ करत. प्रत्येकाला कशाला ना कशाला तरी उशीर झालेला असे. बरेच लोक नेहमी दमलेले नाहीतर त्रासलेले असत. एकूण काय, कुणालाच वेळ नव्हता आणि गोष्टी सांगायला तर नक्कीच नव्हता. एकदा एक ताई त्या लहानग्या मुलीच्या शाळेत आली. ती शिक्षिकाही नव्हती आणि ती शिकायलाही आलेली नव्हती. ती मुलांपेक्षा मोठी होती पण शिक्षकांपेक्षा लहान. ती छान हसायची आणि सगळ्यांना आपलंसं करायची. ताई दररोज शाळेत मदत करायला येई. ती मुलांची मैत्रीण होती आणि शिक्षकांची सुद्धा. त्या मुलीला वाटलं, ताईला गोष्टी येत असतील का? तिने भीतभीतच ताईला विचारलं, तुझ्यापाशी थोडासा वेळ आहे का? तू मला एक गोष्ट सांगशील का? ताईने गंभीरपणे त्या मुलीकडे पाहिलं आणि म्हणाली, अर्थात मी तुला गोष्ट सांगेन. कसली गोष्ट हवी तुला? त्या लहानग्या मुलीचे डोळे नुसत्या कल्पनेनेच मोठे झाले. तू मला सिंहाची गोष्ट सांगशील? ताई आणि छोटी मुलगी शाळेच्या वरांड्यात बसल्या आणि गोष्ट सुरू झाली. एक छोटासा सिंहाचा छावा एका घनदाट जंगलात हरवला होता, त्याची ती गोष्ट होती. ती मुलगी अगदी न हलता न बोलता डोळे मोठे करून गोष्ट ऐकत होती. ताईची गोष्ट मस्त रंगली होती. त्या मुलीला जंगलाच्या प्रचंड झाडांमधून वाहणारा वारा, उंच गवताच्या पात्यांचा सळसळाट आणि इटुकल्या छाव्याची मखमली कातडी हे सर्व काही खरोखरच जाणवत होतं. जवळपास खेळणारी मित्रमंडळी सुद्धा ऐकायला येऊन बसली. ती सुद्धा गोष्टीत रंगून गेली. थोड्याच वेळात त्या मुलीचा सगळा वर्ग त्यांच्या भोवती जमा झाला. सगळे ऐकत होते, कल्पना करत होते आणि आणखी गोष्टी सांगायचा हट्ट धरत होते. ताईला खूप गोष्टी येतात हे त्या मुलीच्या, तिच्या मित्रमंडळींच्या, सगळ्या वर्गाच्या आणि शिक्षकांच्या सुद्धा लक्षात आलं. माकडांच्या गोष्टी, पक्ष्यांच्या गोष्टी, भयानक कुत्रे आणि लबाड मांजरीच्या गोष्टी, छोट्या माशांच्या गोष्टी आणि मोठ्या माशांच्या गोष्टी, निळ्या नद्यांच्या आणि खोल सागरांच्या गोष्टी, उंच डोंगराच्या आणि हिरव्यागार खोऱ्यांच्या गोष्टी, मोठ्या शहरातल्या आणि छोट्या खेड्यातल्या मुलांच्या गोष्टी, साहसाच्या गोष्टी आणि रहस्यमय गोष्टी, भूतांच्या आणि राक्षसांच्या गोष्टी, देखण्या राजकुमारांच्या आणि सुंदर राजकन्यांच्या गोष्टी, भीती वाटली तर काय करायचे आणि वाईट वाटले तर काय करायचे याच्याही गोष्टी, हरवलेले खजिने शोधण्याच्या गोष्टी आणि मजेदार गुपितांच्या गोष्टी, अशा आणखी कितीतरी गोष्टी तिला येत होत्या.
ती लहानगी मुलगी आणि तिची मित्रमंडळी दररोज ताईबरोबर बसत. दररोज अधिकाधिक मुले येऊ लागली. इतर वर्गातील मुलेही येऊ लागली. शाळेचे शिक्षक येऊ लागले. आसपासच्या शाळांमधून मुले येऊ लागली. शाळेत न जाणारी मुलेही यायला लागली. शाळा सोडून गेलेलीही मुले येऊ लागली. अजून शाळेत जायचे ज्यांचे वयही नाही अशी मुले दुडदुडत येऊ लागली. काही बसून ऐकायची, काही उभे राहून ऐकायची. सगळ्यात लहान मुले कधी पालथी पोटावर झोपून आपली हनुवटी हातावर ठेवून ऐकायची. ऐकता ऐकता त्यांना दुसऱ्यांना गोष्टी कशा सांगायच्या ते समजलं. गोष्ट कशी विणत जायची, कशी वाढवत जायची, गोष्टीला गोष्ट कशी जोडायची, गोष्टीवर गमती जमतीची नक्षी कशी काढायची, गोष्टीतले रहस्य हळूहळू कसे शिजवायचे, गोष्टीतल्या कल्पना पतंगासारख्या उंच निळ्या भोर आकाशात कशा उडवायच्या, हे सगळं ती मुलं हळूहळू शिकली. गोष्ट संपेपर्यंत समोरचा हलणार नाही की पापणीसुद्धा मिटणार नाही अशी खिळवून टाकणारी गोष्ट सांगण्याचे कसब ती मुलं शिकली. हळूहळू ताई, ती मुलगी आणि इतर मुले यांच्याकडून गोष्टी शहरभर पसरायला लागल्या. लोक गोष्टी सांगायला लागले, गोष्टी ऐकायला लागले. आया भाजी चिरायच्या थांबल्या. वडिलांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवले. शिक्षकांनी गणिताची पुस्तके बाजूला ठेवली. शेजारी बाजारात जाईनासे झाले, ते गोष्टी सांगायला लागले. मोठे भाऊ क्रिकेट खेळायचे थांबले आणि छोट्या बहिणींच्या दोरीवरच्या उड्या बंद झाल्या. सगळे गोष्टी ऐकायला लागले. भाजीवाल्याने भाजी विकणे बंद केले. दूधवाल्याने दूध पोहोचविणे बंद केले. पानवाल्याने पान सुपारी बांधून ठेवली. ते सगळे एकमेकांच्या गोष्टी ऐकू लागले. बस चालकाने बस बंद केली आणि तो गोष्टी ऐकायला गेला. बस वाहकाला प्रवाशांना गोष्ट सांगायची इतकी हौस की तो तिकीटं पैसे सगळे बसमध्येच विसरला. शहरातल्या रेल्वेगाड्या बंद झाल्या कारण त्या चालवणारे मोटरमन गोष्टीत गुंगून गेले होते. वर्तमानपत्रे छापली जाईनात, कपडे शिवले जाईनात, घरे बांधली जाईनात आणि पुलांचे काम अर्धवट राहिले. हॉटेलात पावभाजी मिळेना आणि भेळवाल्यांनी भेळपुरी विकायची बंद केली. मच्छीमार समुद्रात मासेमारी करेनासे झाले. ट्रक हलेनात. गोष्टी सांगणे आणि गोष्टी ऐकणे याशिवाय दुसरं काहीच कुणी करायला तयार नव्हता. पोस्टमन पत्रे आणू शकत नसे कारण गोष्ट. पोलीस दादा रहदारी सांभाळायच्या ऐवजी चौकात उभा राहून गाड्यांमधल्या आणि फटफटीवरल्या लोकांना गोष्टी सांगण्यात मशगूल. शहरातले कुणीच टी व्ही लावेना. सगळ्यांना गोष्टी हव्या होत्या, मग टी व्ही पाहिजे कोणाला. संपूर्ण शहरातले सगळे व्यवहार ठप्प. सगळीकडे नुसत्या गोष्टी, दुसरं काहीच नाही. शहराच्या महापौरांना चिंता वाटू लागली. समुद्रकाठच्या बंगल्यात येरझाऱ्या घालता घालता त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं, आता काय करायचे हो? कुणीही काम करीत नाही. शहरात काही म्हणजे काहीच होत नाहीये. अधिकारी रात्र रात्र विचार करीत होते, डोकी खाजवीत होते, योजना आखत होते, पण काही उपयोग नाही. कुणीही ऐकायला तयार नाही. शेवटी ताईला आणि त्या मुलीला महापौरांच्या समुद्रकाठच्या बंगल्यावर यायचा आदेश दिला गेला. अधिकारी मंडळाला कळलं होतं की या दोघींनीच हा गोष्टींचा महापूर शहरात मोकाट सोडलाय. उंच उंच छते आणि प्रचंड खांब असलेल्या त्या मोठ्या दालनात आपली छोटीशी मुलगी आणखीनच इटुकली दिसत होती. तिने ताईचा हात घट्ट धरला होता. ताईसुद्धा त्या जाडजूड मोठमोठ्या उंच उंच लोकांमध्ये लहान दिसत होती. कुणीनं इतकंसुद्धा हसत नव्हतं. कपाळाला आठ्या घालून ते सगळे रागारागाने त्या दोघींकडे बघत होते. या गोष्टींनी नुसता हैदोस घातलाय. आमचे सगळे शहर ठप्प केले. आता या संबंधी काय कारवाई करता येईल? महापौर आपल्या ठणठणीत आवाजात गरजले. खोलीत संपूर्ण शांतता होती. खोली बाहेरच्या बागेतला माळी काही लोकांना दबक्या आवाजात गोष्ट सांगत होता.
त्याची कुजबूज तेवढी ऐकू येत होती. त्या मुलीने ताईचा हात आणखीनच घट्ट धरला. ताई मात्र धीट होती. तिने महापौरांकडे थेट बघितलं. तिचा आवाज मोठा नव्हता, पण अगदी स्पष्ट होता. ती म्हणाली, आपल्या शहरात दररोज सकाळी एक आणि दररोज सायंकाळी एक गोष्ट सांगितली जावी. त्यामुळे सगळ्यांना सगळीकडे गोष्टीही मिळतील आणि त्यांना पुन्हा आपापल्या कामालाही लागता येईल. अति उत्तम, महापौर ओरडले. अधिकारी मंडळाने टाळ्या वाजवल्या. उंच जाडे लोक एकेक करून हसू लागले. त्या लहानग्या मुलीने ताईच्या हातावरची पकड सैल केली. सगळ्या शहराने निश्वास सोडला. त्या दिवसापासून त्या मोठ्या शहरात एक गोष्ट सकाळी सांगितली जाते आणि एक रात्री झोपायच्या आधी. तेव्हापासून त्या मुलीच्या आणि तिच्या ताईच्या भल्या मोठ्या गजबजलेल्या शहराचे नाव गोष्टींचे शहर असे पडले आहे. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर. एरवावी एरवावी.